नमस्कार, आपल्या माहिती कट्ट्यात मी स्वागत करत आहे. अर्थातच मी भागवत जाधव. आज आपण घेतलंय नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 जागा आहे. 15 जागावर कोण निवडून येणार आहे हे तर आपल्याला कळणारच आहे, परंतु प्रादेशिक पक्षाची अस्मिता आणि प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व टिकणार की नाही हे नाशिक जिल्हा ठरवणार. त्याचं कारण म्हणजे जे स्टँडिंग आमदार होते त्यांनी आपापले पक्ष सोडून, म्हणजे शरद पवारांचा पक्ष जर शरद पवार हे म्हणला, परंतु नरहरी झिरळकर गेले ते कोणाबरोबर, अजित पवारांबरोबर. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसंच आहे, दादा भुसेन सारखे एक व्यक्तिमत्व ते गेलं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत. त्यामुळे ही लढत, ह्या लढतीत कोण जिंकणार आहे याच्यावरती पुढचं महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे. नाशिक जिल्ह्याची एक गोष्ट खासियत आहे, नाशिक जिल्हा हा नेहमी नव्या लोकांना संधी देतो, नव्या लोकांना प्राधान्य देतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे सुद्धा आहे. त्यांना सुद्धा ज्यावेळेस मनसेला भरभरून जर कोणी व्होटिंग केलं असेल तर ते नाशिक जिल्ह्याने केलं. या सगळ्या गोष्टींचा विचार करता नाशिक जिल्ह्यातील ह्या 15 जागांमधून नाशिक जिल्हा हे महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा ठरवतं. आता हिरेंचं जे राजकारण होतं, अद्वै हिरे जे दादा भुसेंच्या विरुद्ध उभे राहिले, त्यांच्या घराची ताकद काय ही ह्या नाशिक जिल्ह्यातून कळणार आहे. असं आपण प्रत्येक तालुका वाईज जाऊ. पहिला तालुका घेतलाय नांदगाव. नांदगावमध्ये सुहास कांदे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि तिथं त्यांच्या विरुद्ध गणेश धात्रक आहेत, परंतु समीर भुजबळ अपक्ष उभे राहिले आहेत. मला जे दिसलं त्यातल्या लोकांशी बोलताना, दोघा तिसरा असं सुद्धा होऊ शकतो. सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांचं वैमनस्य सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे भुजबळ वर्सेस कांदे हे वैमनस्य आहे. पण गणेश धात्रक यांचं सुद्धा तिथं प्रभुत्व आहे. काट्याची टक्कर आहे, कोण निवडून येईल सांगणं कठीण जाते, पण दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. बाजार समिती सुहास कांदेच्या हातात आहे, त्याचाही त्यांना फायदा आहे. मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे, अद्व हिरे, बंडूकाका बच्चाव हे अपक्ष आहे. दादा भुसे हे जमिनीवरचे नेते किंवा एक शांत नेते आहेत, परंतु बाजार समिती आदवे हिरेने जिंकलेली आहे, एक कॉन्फिडन्स आहे. आणि हिरे घराण्याचं हे नेतृत्व पुढे येऊ शकतं त्याच्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिलेलं बळ. त्यामुळे ही लढत सुद्धा अटीतटीची आहे. मालेगाव मध्यमध्ये 98% लोक मुस्लिम आहेत. तिथं MIM चे आमदार आहे मौलानी मुक्ती मोहम्मद. तिथं 4 जण उभे आहेत, काँग्रेस आहे, समाजवादी पक्ष आहे. परंतु समाजवादी पक्ष आणि MIM मध्ये ती फाईट आहे, काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, पण मॅक्झिमम लोकांना समाजवादी आणि MIM मध्ये ती फाईट वाटते. आता येतो आपण देवळाली मतदारसंघात. सरोज आहिरे योगेश गोलपाची ती फाईट आहे. योगेश गोलपांचं थोडस वरचढ ते ठरलेले आहे. एकंदरीतच सगळीकडे बघितलं तर जे विद्यमान आमदार आहेत त्यांना मोठी फाईट तिथं जाते. सटाणामध्ये दिलीप बोबडेवरच दीपिका चव्हाण आहे. दीपिका चव्हाणनं थोडस एक हे प्रचारात आघाडी घेतली असं तुम्ही म्हणू शकता. कळवण हा आदिवासी बहुल आहे. नितीन पवार वर्सेस JP गावित आहे. JP गावित आणि आघाडी घेतलेली आहे तिथं. हे बघा, चांदवडमध्ये दोघा तिसरा येऊ शकतो. राहुल आहिरे विरुद्ध केदार आहिरे आणि शिरीष कोतवाल आहे. एक भाऊकीचा एक तिथला हे मधला वाद, केदार आहिरेनं तिकीट द्या म्हणले होते राहुल आहिरे BJP कडून, पण तिकीट राहुल आहिरेनंच मिळाले. तिथं सांगणं कठीण जाते कोण येईल, पण असं येऊ शकतं की भाऊकीच्या वादात तिसरा लागू शकतो. निफाडमध्ये 6 उमेदवार उभे आहेत. दिलीप बनकर, अनिल कदमांसाठी शरद पवारांचा इफेक्ट निफाडमध्ये जाणवलेला आहे. ते प्रचारात लीड घेऊन किंवा विजय होऊ शकतात. आता हे झालं ह्या मतदारसंघातील ग्रामीण भागातले. अजून एक राहिलं, दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, येवला आणि देवळाळी हे राहिले. दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळकर त्यांचे चिरंजीव चालले होते. राष्ट्रवादी शरद पवारांचे पण गेले नाही, त्यामुळं सुनीता चारस्कोरांना तिथून तिकीट आहे. काट्याची लढत आहे, सांगता येत नाही. आघाडी दोघांनी सारखीच घेतली, पण नरहरी झिरवळकर हे थोडेसे लीड मध्ये आहे. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटेवरचे चांगले. सिन्नरमध्ये आठीतटीची लढत आहे, कदाचित निकाल वेगळा लागू शकतो. त्याच्यानंतर इगतपुरीमध्ये खोसकर वर्सेस लकी जाधवने प्रचारात आघाडी घेतलेली. येवलामध्ये छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे ह्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. देशाचं आहे, महाराष्ट्राचं आहे. परंतु जारंगेंचा इफेक्ट तिथं जाणवलेला आहे. जारंगेंची भावनिक साथ तिथं जाणवलेली आहे. त्यामुळं कोण येईल हे सांगणं जरी कठीण असलं, तिथं दोनच लोक बोलतात. एक म्हणतात आम्ही विकासाला मतदान करणार आहे, म्हणजे छगन भुजबळांच्या बाबतीत. आणि जर काही संता पण म्हणले आम्हाला विचारू नका तर समजून घ्यायचं माणिकराव शिंदे हा तिथला पॅटर्न आहे. आज जारंगे साहेबांचा इफेक्ट कितपत जाणवणार आहे हे तिथं कळणार आहे. तिथलं माताच्या अनुभव बघता त्यांनी माणिकरावांनी एकदा अपक्ष लढवलेले 2009 सुद्धा इलेक्शन लढवले, पण ह्या वेळेस जारंगे फॅक्टर तिथं निश्चितपणे जाणवणार आहे. देवळाळीमध्ये राजश्री आहेत, सरोज आहिरे आहे, घोलोपे तिरंगी लढत आहे. घोलोपांचं पार्ट तिथं जड आहे. आता आपण येतोय नाशिक याच्यात. शहरामध्ये 3 आहेत.
एक गोष्ट निश्चित आहे की नाशिकचं शहरातलं राजकारणात मनसेचं सुद्धा एक शीट लागू शकतं. तिथलं जे शीट जर त्यांचं लागलं मनसेचं, तर मनसेच्या जागा ज्या 4 ते 5 जागा निवडून येणार आहेत त्याच्यात नाशिक मधून एक जागा आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला माहिती असायला हवी. आता आपण नाशिक पूर्व मध्ये जाऊ, तिथं राहुल वर्सेस गणेश आहेत. तिथं फाईट एकदम तगडी आहे. गणेश गीतेंच्या भावाची तिथं गाडी फोडलेली होती, त्यामुळं तिथलं हाय व्होल्टेज ड्रामा तिथं बघायला मिळते नाशिक पूर्व मध्ये. नाशिक मध्य मध्ये फरांदे वर्सेस वसंत गीते आहे, एकदम तगडी फाईट आहे. वसंत गीतेंचे काही स्टेटमेंट फार गाजलेत त्या भागात, बडी भाभी ह्या आशा होती, परंतु नेट टू नेट फाईट आहे. नाशिक पश्चिम मध्ये सीमा हिरे, सुधाकर बडगुजर आणि दिनकर पाटील मनसेचे, तिथं मनसे लागू शकते नाशिक पश्चिम मध्ये. एकूण आपण नाशिकच्या 15 जागा बघितल्या तुर्तास.